सब्सक्राइब टू आवर चैनल एंड प्रेस द बेल आइकन अस्सलाम वालेकुम अजीज तलबा तालिबा सरबद सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है मराठी आंतर भारतीय यत्ता दहावी मजमून मराठी जमाते दहुम ब्रिज कोर्स है डे सेवन सातवां दिन है दिवस सात उपयोजित लेखन संकल्पना पत्र लेखन क्षेत्र वाचन लेखन क्षमता पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या उपयोजित लेखन घटकावर लेखन करता येणे दैनंदिन जीवनातील एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना स्थिती अनुभव यावर विविध प्रकारे सृजनात्मक घटनाप्रसंग यावर आधारित चिकित्सक व्या विचार करून त्याबाबत लेखन करता येणे जाणून घेऊया विद्यार्थ्यांना खालील पत्राचा आराखडा काळजीपूर्वक पाहण्यास वो त्यातील सर्व घटकांचे अवलोकन करून गटात चर्चा करने सांगावे यानी तलबा ने ये ख़त का जो यहाँ पर खाका दिया गया है उसे पढ़ना है और उसके ऊपर गुफ्त तो शनिद करना है विचार करना है औपचारिक पत्र रहा खड़ा यानी कि ये जो दफ्तरी ख़त होता है उसका यहाँ खाका दिया गया है दिनांक प्रति माननीय विषय महोदय कड़ावे आपला विश्वासु पत्ता अनौपचारिक पत्र आराखड़ा यानी निजी खत का यहाँ पर खाका है दिनांक प्रिय मित्र डैश तुझा मित्र अब पत्ता विद्यार्थी काय काय उत्तर देता थ, का चर्चा करता मुद्यानुसार पहावे औपचारिक पत्र व अनौपचारिक पत्र आहे हे ओखता का दोनों पत्र फरक लक्षा का अशा प्रकार की पत्रे याना लिहिता ये का हे पहाने एक पत्र लिखन घयावे यानी इसके जो मखासीद है इसमें निजी और दफ्तरी किस्म के दोनों खतूत बताना है उसको उसका फ़र्क बताना है और उसके अलावा लिखने की कोशिश करना है चलिए शुरुआत करते हैं शिक्षक विद्यार्थियों ने लिखेला एक पत्र गटात चर्चे सा वर्गसुद्धा यर्चा ते प्रकरणनुसारे को विषयी प्रश्नोत्तराध्यम फरक स्पष्ट स्पष्ट करूँ देजा दे बच्चों में को गृह में बाट देख बाट कर उस पर गुफ्त शनिद करवाते हैं और खत समझाते हैं औपचारिक पत्र हम यहाँ पर इसके प्रैक्टिस करेंगे प्रतिनंतर व्यक्तीचा हुद्दा संपर्क लिहिणे पत्राचा विषय लिहिणे अचूक शब्दात नेमका आशय मांडणे पत्राच्या शेवटी डावीकडे पाठवणाऱ्याचा पत्ता लिहावा अनौपचारिक पत्र याने खात व्यक्तींच्या नात्याप्रमाणे सन्मानपूर्वक उल्लेख करणे व्यक्तीचे क्षेम कुशल विचारणे आपल्या भावना प्रभावी शब्दात मांडणे नात्यातील जिव्हाळ्यानुसार लेखन करणे पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याच्या पत्ता लिहिणे चला सराव करूया विद्यार्थ्यांना विविध विषय देऊन पत्र लिहून घेणे उदाहरण शाळेतील सुलेखन कार्यशाळेत सहभागी करून घेण्यासाठी संयोजकांना विनंती करणे अ इ ई मराठी सुलेखन वर्ग विषय विनय अकॅडमीतर्फे सुलेखन वर्ग वर्गाचे आयोजन संपर्क श्री विनय गायकवाड दोन सोमवार पेठ कराड भ्रमध्वनी आठ आठ चार चार शून्य शून्य माफक फी कालावधी एक मे ते एकतीस मे विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र लिहा धाकट्या बहिणीस महाराष्ट्र हस्ताक्षर स्पर्धेत राज्य पातळीवर प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तिला अभिनंदन पत्र लिहा पहिलेच उत्तर आहे विनंती पत्र हे औपचारिक पत्र यानी दफ्तरी खत हे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकवीस प्रति मान्य शि विनय गायकवाड विनय अकॅडमी दोन सोमवार पेठ कराड विषय सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याबाबत महोदय आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात वाचण्यात आली सुलेखन म्हणजे काय त्यासाठी अक्षरांचा करावा लागणारा सराव सुलेखनासाठीची विविध साधने याबद्दल आपल्याच एका भाषणात ऐकले एक आहे परंतु अक्षरांचा याप्रमाणे प्रत्यक्षात सराव केला नाही यासाठी एक मे ते एकतीस मे या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छितो मी इयत्ता दहावीच्या विद्यार्थी असून आपल्या या सुलेखन वर्गाचा मला नियमित अक्षर लेखनातही निश्चित उपयोग होईल असे वाटते त्यामुळे सुलेखन शिकण्याची माझी इच्छा आहे सुलेखन वर्गाची वेळी तसेच फी संदर्भातील काही तपशील आपल्या भ्रमध्वनीवर संपर्क केल्यास कळू शकतील का तरी आपली संपर्कासाठीची वेळ कळावी तसदीबद्दल क्षमास्व कळावी आपला कृपाभिलाशी अपक शांतिनिवास गोकुळ नगर कराड अभिनंदन पत्र अनौपचारिक पत्र यांनी निजी खत है दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस प्रिय निकितास अनेक आशीर्वाद निकिता तुझे मनापासून अभिनंदन महाराष्ट्र हस्ताक्षर स्पर्धेत राज्य पातळीवर पहिला क्रमांक मिळवल्यास ही बातमी आज वर्ता वर्तमानपत्रात वाचली आणि अतिशय आनंद झाला आठवीत असताना तू एवढे भव्य यश मिळवलेस याबद्दल खरोखरच फार कौतुक वाटते विनय अकॅडमीतर्फे झालेल्या मराठी सुलेखन वर्गात तू सहभागी झाली होतीस त्याचा तुला फायदा झाला असेल शिवाय श्री गायकवाड सरांचे मार्गदर्शन तुला खूपच उपयोगी ठरले असेल अर्थातच आईनेही तुझी तयारी करून घेतली बक्षीस समारंभ लगेच झाला का किती शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या हे सर्व सविस्तार कळावे तुला माझ्याकडून काय बक्षीस हवे तेही कळावे पत्र जरूर पाठव मी वाट पाहत आहे ती स आईला सांग की माझा अभ्यास चांगला चालू आहे प्रकृती ही ठीक आहे आई बाबांना शिरसाष्टांग नमस्कार तुझा लाडका दादा अमय आपटे बालमोहन विद्यालय वस्तिगृह राम मनोहर रास्ता तड़ेगाव एसके जीमेल डॉट कॉम कल्पकहू विविध पत्र व्यवहार कसा करता यह नमूने गोड़ा करना सांगा ऐप्स काय मनत कशाटी कॉन्टैक्ट डायरेक्टरी संपर्क याद साठवे मेलबॉक्स अंतर्जालद्वारा पत्रलेखन करणे होम तातडीचे व नियमित ॲप्स साठवणे वेब ब्राउजर्स आंतरजालावरील विविध वेबसाईट्स उघडणे फाईल मॅनेजर विविध प्रकारच्या साठवलेल्या हो फाईल दस्तावेज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे फेसबुक सामाजिक संपर्क करणे म्युझिक गाणी संगीत ऐकणे व्हॉट्सॲप मजकुरांची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे ॲप्स <coughs> काय म्हणतात नेटपॅड कशासाठी वापरतात नेटपॅड टिपण नोंद करण्यासाठी सेटिंग्ज भ्रमध्वनीचे अंतर्गत ॲप नियंत्रित करणे ट्विटर सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त व्यक्त करण्यासाठी कॅमेरा छायाचित्रक फोटो काढणे व छायाचित्र करणे इन्फ्रारेड बिंतारी यंत्रद्वारे इतर साधने अंतर्जालास जोडणे स्क्रीन आणि सुरक्षितता भ्रमध्वनीच्या वापराच्या सुरक्षिततेसाठी व आपल्या माहिती गोपनीय ठेवणे उमेद आपले व्हिडिओमध्ये दुबारा होगी होुदा हाफिझ